व्यासपीठावर आणण्यासाठी तामिळनाडूमधील श्री दया फाउंडेशनने पीस फॉर चिल्ड्रन हा उपक्रम सुरू केला आहे. संस्थेच्या अध्यक्ष आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांच्या उपस्थितीत पीस फॉर चिल्ड्रनची महाराष्ट्रातील पहिली शाखा आज पुण्यात सुरू करण्यात आली आहे. रजनीकांत यांची कन्या निर्माती दिग्दर्शिका सौंदर्या रजनीकांत, पंचशील रियालिटीचे अध्यक्ष अतुल चोरडिया, सिम्बॉसिसचे संस्थापक शांभव मुजुमदार, भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी, बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. पीस फॉर चिल्ड्रन ही बालकांसाठीची चळवळ म्हणून काम करेल असं सांगून लता रजनीकांत म्हणाल्या, मी गेली 40 वर्ष लहान मुलांसाठी काम करत आहे. देशात बालकांसाठी चांगलं काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, परंतु त्या एकमेकांशी जोडलेल्या नाहीत. अशा व्यक्ती आणि संस्थाने एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी पीस फॉर चिल्ड्रन मदत करेल. बट आय हॅव अ फाउंडेशन विच प्रोग्रेसेस विथ ऑल द वर्क फॉर चिल्ड्रन अँड विथ माय एक्सपिरियन्स आय फाउंड दॅट देर सो मच ऑफ डिस्कनेक्ट इन द कंट्री in when we want to work for children. There's so many people doing a lot of good work, and there are so many areas of work which are to be focused on, and so I have put together this initiative, and now I'm going to every part of the country as much as I can to create centers and chapters so that all our programs can be uniformly followed everywhere. Also, we wish to integrate all the different NGOs, different people who are doing good work to come under one platform with us, so that whatever is the need of the hour, we can connect to the right people. Suppose there's a problem in one part of the country and we need support from another part of the country. So we instantly, the message, the information is shared by everybody and we can be with each other in that period of crisis for children. बालकांचे कुपोषण, बालकांवरील अत्याचार, हरवलेली मुले अशा विविध समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचा फायदा होईल असंही मत लता रजनीकांत यांनी व्यक्त केलं आहे.